श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 37 श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे कथा वर्तली कैसी। श्री गुरु सांगती ब्राह्मणासी, काय निरूपिले त्यानंतर। श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, गृही रक्षावे कारणासी। अग्निमंथन काष्टासी, संपादावे कृष्ण मार्जार। श्रीखंड दिव्य मणी घृत, तीळ कृष्णा जिन छाग वस्त्र। इतुकी असावी पवित्र, दुरिते बाधा करू न शकती। शुक्ल पक्षी सारसासी, पोसावे घरी परियेसी। समस्त पाप विनाशी, धेनू असावी आपुले घरी। देवपूजेचे विधान सांगेन ऐका एको मन। गृह बरवे सम्मार्जुन, देवगृह अर्चावे। हिरण्यरौप्य ताम्रेसी अथवा मृत्तिका पात्रेसी सम्मार्जन करावे विधीसी। निषिद्ध पात्रे सांगेन, कांस्य पात्र कन्या हस्ती, नोवरी अथवा शूद्र जाती। न करावे वस्त्र धरोणी, वाम हस्ती दक्षिण हस्ते सारवावे। प्रारंभ करावा नैऋत्य कोणी, रात्री न करावे उदक घेऊणी। अगत्य करणे घडे मणी, भस्म करोणी सारवावे। रंग माळिका घालोणी, निर्मळ असावे देवता भुवनी। मग शुभासनी बैसोणी, देवपूजा करावी। त्रिकाळन घडे जासी, प्रातकाळी करावी हर्षी। तेही न साधे परियेसी, मध्यान्नी काळी करावे। सायंकाळी मंत्रेसी, पुष्पे वहावी भक्तीसी। ऐसे न साधे जयासी, भोजन काळी करावे। देवपूजा न करी नर, पावे त्वरित यमपूर। नरक भोगी निरंतर, ऐक ब्राह्मणा ऐक चित्ते। देवपूजा करावयासी, विधाने सहा परियेसी। उदक नारायण स्वरूपेसी, पूजिता तृप्ती जगन्नाथा। दुसरा प्रकार सांगेन ऐका, अग्निपूजा अधिका। मानसपूजा अतिविशेषा, एकचित्ते परियेसा। सूर्यपूजा करिता जान, संतुष्ट होय नारायण। सामान्य पक्षस्थंडिली जान, प्रतिमा पूजा स्वल्पबुद्धी। अथवा पूजा वे धेनुसी, ब्राह्मण पूजा वे अतिविशेषी। गुरुपूजा मनोमानसी, प्रत्यक्ष तुष्टे त्रिमूर्ती। निरोप घेऊनी श्रीगुरुचे, पूजन करावे प्रतिमेचे। वेदोक्त मंत्रे देवाचे, विधीपूर्वक अर्चावे। श्रीगुरुचे निरोपाने, पूजा करी काष्टपाशान। तेची होती देवजान, प्रसन्न होय परियेसा। प्रणव मंत्रोणी द्वादश, उदके प्रोक्षावे आपले शीर्ष। संकल्प करोनी अंगन्यास, कलश पूजा करावी। देवा दक्षिण भागेसी, कलश ठेवावा परियेसी। पूजा करोनी भक्तीसी, शंख पूजा करावी। निर्माल्य काढोनी विनयेसी, टाकावे नैऋत्य दिशी। धूतवस्त्र अंतरा हर्षी, दीप प्रज्वलित करावा। स्मरावे मणि श्री गुरुसी, मनोवाक्काय कर्मेसी। अर्चन करावे पिठासी, विधिपूर्वक अवधारा। चारी द्वारे पूजोनी, दिशा पूजाव्या अर्चुनी। शांताकार करा ध्यानी, मग आवाहनावे मंत्रोक्त। सहस्रशीर्षेती आवाहनोन, पुरुष एवेदे करा आसन। एतावान्यस्य म्हणोन, पाद्य द्यावे अवधारा। मंत्र म्हणोनी त्रिपादुर्ध्व, ऐसा अर्घ्य द्यावे परियेसा। तस्माद् विराळ म्हणा ऐसा, देवासी आचमन समर्पावे। यत्पुरुषेन मंत्रेसी, स्नपण करावे देवासी। पंचमृतादी विधीसी, स्नपण पूजा करावी। पुरुष सुक्तादि रुद्रेसी, श्रुती मार्गे करोनी न्यासासी। स्नपण करावे परियेसी, एकचित्ते अवधारा। स्नपण करोनी देवासी, बैसवावे शुभासनेसी। तं यज्ञमिति मंत्रेसी, वस्त्रे द्यावी परियेसी। तस्माद्यज्ञात मंत्रेसी, यज्ञोपवीत द्यावे देवासी। येनेच मंत्रे गंधाक्षतेसी, वहावे अनन्य भक्तीने। तस्माद्दश्वा अजायंत, ऐसा तुम्ही मंत्र म्हणत। पुष्पे वहावी एकचित्त, मनपूर्वक देवासी। पुष्पे वहावयाचे विधान सांगेन ऐका ऋषीजन। आपण पेहरिली कुसुमे सगुण, उत्तम पक्ष परियेसा। पुष्पे असती अरण्यात, मध्यम प्रकार असे वाहता। क्रय करुणे विकत घेता, सामान्य पक्ष पुष्पे जाना। उत्तम न मिळती घ्यावी विकत, उत्तम पक्ष पुष्पे श्वेत। रक्त मध्यम अधम पीत, कृष्णचित्र अधमाधम। वर्जावी शिळी पुष्पे देख, सचिद्र अथवा कृमी भक्षक। भूमीवरी पडले ऐक, पुष्प त्यजावे देवासी। शिळे नवते द्रव्य जान, बिल्वपत्र तुळसी पर्ण। सहस्रपत्र कमळे जान, सदा ग्राह्य देवांसी। शतपत्रे बकुल चंपकासी, पाटले कमले पुन्नागेसी।
मल्लिका जाती कर विरेसी, कल्हार पुष्पे अर्पावी, विष्णु पूजा करावयासी, वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी, धतुर अर्क कर विरेसी, प्रक्त पुष्पे वर्जावी, गिरिकर्णिका निर्गुडेसी, सेवगा कपित्त करंजेसी, अमळपत्र कुष्मांडेसी, पुष्पे विष्णुसी वर्जावी, ही वाहल्या होय दोषी, सांगेन ऐक समस्त ऋषी, पूजा करीती विष्णुसी, त्यजावी याची कारणे, वर्जा पुष्पे ईश्वरासी, सांगेन नावे परियेसी, कपित्त केतकी शशांकेसी, श्याम पुष्पे वर्जावी, कृष्ण पिंगळ करंज देखा, धातकी निंबादी पंचका, बकुळ दाडिंब केतका, माधवी पुष्पे वर्जावी, चूतकुंद यथुका जाती, पुरक्त पुष्पवे वर्जावी निरुती, ईश्वरार्चने दोष घडती, श्वेतपुष्पे मुख्य देखा, पूजा करीती गणेशासी, वर्ज करा तुम्ही तुलसी, वर्ज करावे दुर्वेसी, दुर्गा शक्ती देवी ते यत्पुरुष मंत्रेसी, सुगंध धुपावे परिमळेसी, ब्राह्मणोस्येती मंत्रेसी, एकारती करावे मनोभावे, चंद्रमा मनसो मंत्रेसी, नैवेद्य द्यावा परीकरेसी, तांबूल देता मंत्रासी, नाभ्या आसी म्हणावे, सुवर्ण पुष्प निरांजन सप्तास्येती मंत्रे करुण, वेदाहमेती मंत्र करुण, पुष्पांजली अर्पावी, धाता पुरस्तात मंत्रेसी, नमस्कारावे देवासी, अतिसन्मुख पृष्ठदेशी, गर्भगृही करुणये नमस्काराचे विधान, सांगेन ऐका विद्वज्जन, अपसव्य देवा प्रदक्षिण, करुणी नमन करावे, आपुला गुरु माता पिता, सन्मुख जावे बाहेरुणी येता, अथवा उत्तम द्विज देखता, सन्मुख जाऊनी वंदावे, माता पिता श्री गुरुसी, नमस्कार करावे ऐसी, उभय हस्ते कर्णास्पर्शी, एको भावे वंदावे, सव्य पादावरी देखा, सव्य हस्त स्पर्शोनी निका, वामहस्त वाम पादावरी देखा, धरुणी नमस्कार करावा, माता पिता गुरुधाता, भयहर्ता अन्नदाता, व्रतबंध केल्या पुरोहिता, सहपत्नी जे गुरुस्थानी, ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता, सापत्न असेल जे माता, वय अधिक इष्टमैत्रा, नमस्कारावे तयांसी, निषिद्धस्थाने नाम वयासी, सांगेन ऐका तुम्हासी, वय उणे असेल ज्यासी, नमुनये विद्वज्जनी, जप अथवा होम करिता, दूर देखिले द्विजयेता, स्नान करिता जळी असता, नमस्कार करू नये एक हस्ते ब्राह्मणासी, नमू नये परियेसी, प्रेतन रूप मूर्खजनांसी, करू नये नमस्कार, गीतवाद्य नृत्येसी, संतुष्ट वावे देवासी, प्रार्थना करावी भक्तीसी, मग अर्चावे सनकादिका, पूजा अर्पुणी देवासी, हस्त ठेवणी पिठेसी, उत्तर पूजा करा हर्षी, मग करावे उद्वासन, माता पिता घातकी यासी, शुनी श्वपच चांडलासी, अतिथी आलिया घरासी, अन्न द्यावे परियेसा, न विचारावे गोत्रकुळा, अन्न घालावे तात्काळा, विमुख झालिया वर्षे सोळा, पितर न येती घरासी, अन्नदाना विन अन्नग्रहण करू नये साधूजने, पंचमहायज्ञ न करीत्या ब्राह्मणे, चांद्रयान आचारवे, न होता वैश्वदेव आपल्या घरी, भिक्षेसी आला नरजरी, भिक्षा घालिता पापदुरी, वैश्वदेव फल असे यतीश्वरादी ब्रह्मचारी, जे समयी येती आपुल्या घरी, अन्न द्यावे निर्धारी, महापुण्य असे देखा, ऐसे अतिथी पूजोन, मग करावे भोजन आपण, न करावे अन्न भिन्न, प्रपंच करिता दोष असे, पूर्वाभिमुख बैसोन, भोजन समयी धरा मौन, पाद उभय जोडोन, बैसावे एका एक चित्ते, मंडल करावे चतुष्कोणी, वरी भस्म प्रोक्षोणी, क्षत्रियासी मंडल त्रिकोणी, वर्तुळ वैश्यासी परियेसा, न करिता मंडल जेवी जरी, अन्नरस नेती निशाचरी, पिशाच असुर राक्षस येरी, अन्नरस नेती अवधारा, उत्तम पूर्वाभिमुखी देख, पश्चिम मध्यम असे ऐक, पितृकार्य उत्तरमुख, सदा दक्षिण वर्जावी, कांस्यपात्र भोजनेसी, तांबुलासहित अभ्यंगण, गृहस्थासी मुख्य जान, यती ब्रह्मचारे विद्वा श्रियेसी वर्ज, फुटके कांस्यपात्रेसी, जेविता होय महादोषी, संध्याकाळी जेविता हर्षी, महापातकी होय जाना, सवे घेऊनी बाळकासी, जेऊ नये श्राद्ध दिवसी, आसन आपुले आपणासी, घालू नये ब्राह्मणाने, बळी घालोनी चित्रगुप्तासी,
काढवावे सवेची परियेसी, वामहस्त धुवोनी विशेषी, पात्र दृढ धरावे, मौन असावे आपण देखा, बोलू नये शब्दाधिका, आपोषण घ्यावे मंत्रपूर्वका, मग घ्यावा प्राणहुती, आपोषण विना भोजन करी, पाप विमोचन करातरी, अष्टोत्तर शत गायत्री, जपता दोष परिहरे। श्लोक: अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः, प्राणापान समायुक्तः, पचम्यन्नं चतुर्विधं, अन्नं ब्रह्मार्षो विष्णु भोक्ता देव गिरिजारमणु। ऐसा मंत्र तुम्ही म्हणोनी अग्निरश्मी मंत्र जपावा, मग घ्याव्या प्राणहुती, आहुती मंत्र पंचख्याती, तर्जनी मध्यमा अंगुष्ठघृती, प्राणाय स्वाहा म्हणावे, मध्यमा अनामिका अंगुष्ठेसी, आपानाय स्वाहा म्हणायसी, व्यानाय स्वाहा म्हणावयासी, अनामिका कनिष्ठका अंगुष्ठाने, अंगुष्ठतर्जनी कनिष्ठकेसी, उदानाय स्वाहा म्हणाहर्षी, पंचांगुलीने परियेसा, समानाय स्वाहा म्हणावे, प्राणहुती घेतले अन्न, दंतो स्पर्शे नये जान, जिव्हेने गिळोनी तत्क्षण, मग धरावे मौन देखा, मौन धरावयाचे स्थान, सांगेन ऐका तुम्हा विधान, स्नानासमयी धरा निर्गुण, न धरिता वर्ण फलनेही, होम करिता न धरी मौन, लक्ष्मी जाय तत्क्षण, जेविता मौन न धरी आपण, अपमृत्यु घडे त्यासी, अशक्य असेल मौन जरी, प्राणहूती घे तववरी, मौन धरावे अवधारी, श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी, पिता जिवंत असे जासी, अथवा ज्येष्ठ बंधू परियेसी, धरू नये मौनासी, श्राद्धान्न जेविता धरावे, जेवावे प्रथम मधुरान्न, भोजन करावे नरे जान, भक्षुनी पूर्वी द्रव्यान्न, कठिनान्न मध्ये परियेसा, भोजांतात समयासी, जेवावे पुनः द्रव्यान्नासी, बळन जाय परियेसी, शीघ्र भोजन करावे, जितुका मावेल आपल्या मुखी, तितुका ग्रास घ्यावा विशेखी, अधिक घेता ग्रासमुखी, उच्चिष्ट भक्षिले फळ देखा, न बैसावे सह भोजनासी, इष्टसोयरे इत्यादिकांशी, व्रतबंधाविने पुत्रासी, कन्याकुमारांसी दोष नाही, भोजन नाही स्नान वीन, होम न करिता जेवी कवन, अन्न न भेते कृमी जान, म्हणे पराशर ऋषी, दीप जाय भोजन करिता, पात्र धरावे स्मरत सविता, पुनरपि दीप आणो निलाविता, मग भोजन करावे, स्पर्शो नये जेविता केश, कथा सांगता महादोष, दिसू नये व्योम आकाश, अंधकारी जेऊ नये, न ठेविता शेष श्रियेसी, जेविता अत्यंत दोषी, ठेविले न जेवता श्रिया दोषी, महापातक घडती जाना, न करावे सह भोजन, जेविता होय उच्छिष्ट भक्षण, कुलश्रियेशी भोजन करिता निर्दोष परियेसा, सभे बैसोनी एकासनी, अथवा आपले अंथरुणी, प्राशन न करावे पाणी, महादोष परियेसा, कृष्णवस्त्र नेसोनी आपण, अपार दोष जेविता जान, श्रीजन वाढती कासेवीन, उच्छिष्ट समान परियेसा, उठोणी जावे प्रक्षालनासी, गंडूष करोनी मगहस्त प्रोक्षी, न करिता गंडूष प्रक्षाली हस्तासी, आत्मघातकी तोची जाना, मुख प्रक्षाळिता परियेसी, मध्यमांगुल्ली दात घासी, तर्जनी अंगुष्ठे महादोषी, रौख नरक परियेसा, हस्त दाखवावे अग्निसी, आनिक सांगेन परियेसी, बंधुवर्ग असती जयासी, पुसू नये वस्त्रे कर, मग स्मरावे श्रीगुरुसी, आनिक स्मरावे कुलदेवतेसी, येणे परिविधीसी, भोजन करावे द्विजोत्तमे, विप्रविनवी श्रीगुरुसी, भोजन प्रकार सांगितला आम्हासी, विधी निषिद्ध अन्न कैसी, निरोपावे कृपेने, नख केश पडले अन्न, स्पर्श केली या मार्जारे जान, वायस घारी कुक्कुटादी करून, स्पर्शले अन्न तजावे, धेनू मूषक मुख स्पर्श, अथवा संपर्क अधक्केश, त्यजावे अन्न भरवसे, असेल उच्चिष्ट अन्नाजवळी, घृत तैल संमिश्रित, शिळे अन्न पवित्र, तळीले असेल सर्वत्र, शिळे नव्हे सर्वथा, माशांनाचे वटक देखा, शिळे नव्हते कधी ऐका, जैसे लाह्या पीठ देखा, शिळे नव्हे परियेसा, ऐसा शिळ्या अन्नासी, दोष नाही परियेसी, विटाळ होता महादोषी, शुचिस्थानी असावे, भोजन केलियानंतर तांबूल घ्यावे परिकर, क्रमकचूर्ण पर्णसत्वर द्यावे घ्यावे ब्राह्मणासी, पर्णेवीन क्रमुकमुखी, घालता आपण होय असुखी, सप्तजन्म दरिद्रिदुःखी, अज्ञानी होय अंतकाळी,
भोजन झाली यानंतर वेदाभ्यास एक प्रहर, मग जावे शयन घर, येणे विधी आचरावे, खटवा निर्मळ असावी जाण, वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण, औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण, न करावी खटवा परियेसा, निषिद्ध जांभूळ काष्टाची, वर्जावी प्रेत गजदंताची, भिन्न काष्ट त्यजावी साची, बरवी असावी खटवा देखा, स्वगृही शयन पूर्वमुखी, श्वशुरगृही दक्षिणमुखी, प्रवासकाळी पश्चिममुखी, शयन करावे परियेसा, सदा निषिद्ध उत्तर दिशा, वरकड फळ सांगितले विशेषा, विप्र आचार आहे ऐसा, ऋषी मार्ग शुभाचर, पूर्ण कुंभ ठेवणी उशी, मंगळ द्रव्य घालावे बहुवसी, रात्री सुक्त म्हणावे परियेसी, विष्णुस्मरण करावे निषिद्ध स्थाने निजावयासी, सांगेन ऐका समस्त ऋषी, जीर्ण देऊळ स्मशानेसी, एका वृक्षा तळी वर्जावे, वर्जावे वारुळा जवळी, वर्जावी आपण तळ्याची पाळी, नदीतीरी स्वादुवस्ती जवळी, अघोरस्थळी निजू नये, वर्जावे शयन धान्यावरी, निजू नये मोडके घरी, वडील खालती निजती जरी, खटवा वर्जावी त्यापुढे, नेसून ओले अथवा नग्न, निजू नये शिरवेष्टुन, आकाशाखाली वर्जोन, दीप असता निजू नये, पूर्वरात्री अपरात्रीसी, निजू नये परियेसी, असू नये श्रिये पाशी, रजस्वला चतुर्थदिनी, असावे जाणवे उपवतीसी, दृष्टी पडो नये योनीसी, आयुक्षीन परियेसी, दीप वर्जावे या कारणे, नीळ वस्त्र नेसले श्रियेशी, करिता संग परियेसी, पुत्र उपजे चांडाळ ऐसी, शुभ्र वस्त्र विशेष, रजस्वला न होता श्रियेशी, न करावा संग परियेसी, संग करिता महादोषी, आनिक प्रकार एक असे, दशवर्ष होता कन्येसी, रजस्वला सर्वत्रांसी, ऐका तुम्ही समस्त ऋषी, पराशर सांगतसे, ऋतू देता चतुर्थ दिवशी, पुत्र उपजे अल्पायुषी, कन्या होय पाचवे दिवशी, सहावे दिशी पुत्र परियेसा, विषम दिवसी कन्या जान, समदिवशी पुत्र सगुण, दहा दिवस ऋतुकाळ खून, चंद्रबळ असावे, मुळा मघा रेवतीसी, संगण करावा परियेसी, कोपन असावा उभयंतासी, संतश्रूपे असावे, ऋतुकाळी श्री पुरुषांसी, जे जे असेल मानसी, सत्वरजोतमो गुणेसी, तैसा पिंड उपजे देखा, ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर, ऐकोणी समस्त ऋषीश्वर तेने परी आचारती, श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी, आचार ब्राह्मणाचा आहे ऐसी, जो आचारे विधीसी, दैन्य कैसे तया घरी, तो वंद्य होत देवांसी, कामधेनु येईल घरासी, लक्ष्मी राहे अखंडेसी, पुत्र पौत्री नांदत, म्हणती श्रीगुरु तयासी, आचार सांगितले तुझ हर्षी, न जावे आता भिक्षेसी, आचार करुणी सुखी ऐस, जी जी इच्छिसी कामना, होईल निरुती सत्य जाना, कन्या पुत्र नांदती सगुना, संदेह न धरावा मानसी, ऐसा वर लाधोनी, विप्रगेला संतोषोणी, होता तैसेची आचारोणी, सकळाभीष्टे लाधला, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्म मार्ग निरूपणं नाम सप्तत्रिंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेव दत्त।